नमस्कार मित्रांनो मित्रांनो सुरुवात करूया आजच्या स्टोरीला। मित्रांनो माझ्या सासूचं नाव हेमलता आहे, ती 38 वर्षाची आहे। हो मी तिच्या पोरीसोबत लग्न केलं। आम्ही दोघं कॉलेजला होतो ना, आम्हाला लग्न करावं लागलं कारण मी तिच्या पोरीला प्रेग्नंट केलं होतं। आता लग्नाला 2 वर्ष झालती। हळूहळू सासूचा राग कमी झाला होता, तिचं घरी येणं जाणं पोरासोबत खेळणं वाढलं होतं, मला पण आधार द्यायला लागली होती। माझे सासरे नव्हते, बायको लहान असतानाच ते वारले। झालं असं, माझी बायकोला 2 वर्ष आम्हाला सोडून जावं लागलं दुसरीकडे, ती जॉब करायची, तिची पोस्टिंग झाली। आता बाळ लहान, माझं इथं सगळं बिझनेस बसला होता, घर होतं, सगळं कसं सोडून जाणार। ती पण काम सोडायला तयार नव्हती, मग करणार काय। तिला कंपनीकडून घर गाडी सगळं भेटणार होतं। मग असं ठरलं की ती आणि बाळ जाईल तिकडे, इथे मी आणि सासू राहू। 2 वर्षच तर काढायची होती, मी सुट्टी भेटली की तिकडे तिला भेटायला जाणार असं ठरलं होतं। ती गेली, सासू आली माझ्यासोबत राहायला। पहिले 10 दिवस नुसतं आहो जाओ, काय खाणार काय करू एकमेकांना ॲडजस्ट करण्यातच गेली। ती हॉलमध्येच चटई टाकून झोपायची, मी एकटाच बेडरूममध्ये झोपायचो। बायकोण होती बीपी बघून हलवून झोपायचो। बायकोला जेव्हा कळलं की तिची आई बाहेर चटईवर झोपते, तिने जाम सुनावलं मला। मग मी सासूला बेडरूममध्ये घेऊन आलो, आम्ही दोघं झोपायला लागलो। महिना गेला असाच एकमेकांना ॲडजस्ट करायला। आता मी स्वतःहून फोन लावून विचारायचो की काय आणू का, घरी केल्यावर बोलत बसायचो। 3 महिने झालते, आमची गट्टी जमली होती। एवढंच तर माझ्या लग्नाच्या बायकोसोबतही जमलं नव्हतं, तेवढं तिच्यासोबत जमत होतं। त्या लयच मन मोकळ्या स्वभावाच्या होत्या, नाहीतर बायको अशी होती की आगाव। तिने चार शिव्या टाकल्या 3-4 महिन्यांनी, की आईला घरातच काय बसवून ठेवले, कुठेतरी बाहेर घेऊन जा फिरायला सॅटरडे संडे, मोकळी हवा खाऊ द्या जरा तिला। मग काय, सासूबाईला घेऊन फिरायला मॉलमध्ये गेलो। मूवी बघताना आमच्या पुढे एक मॅरिड कपल होतं, त्यांचं नुसतं चुंबन चालू होतं, त्याला काही फरक पडत नव्हता। तो पार तिच्या छातीच्या हात टाकून बॉल बाहेर काढून चोखतोय, ती पण त्याचा नुसता बोलला चोखतीये थिएटरमध्ये। मी त्या दोघांना मध्ये अडवलं तर ते आम्हालाच ओरडले की प्रायव्हसी वगैरे काही असते का नाही। त्यांना असं बघून माझ्या पॅन्टमधला फुगा झाला होता। सासूबाई असल्यामुळं लाज वाटत होती। आता बायको जाऊन 6 महिने झाले होते। आम्ही तिथं घरी जाईपर्यंत माझ्या पॅन्टमध्ये फुगा बनला होता। मी जेवढा त्याला झोपायला बघायचो, बुल्ला अजून ताट व्हायचा। सासू शेजारीच बसली होती, ती लपून लपून बुल्ला बघत होती। मी समोरच्या आरशात बघितलं। घरी गेल्यावर मी काही ना हलवू शकत होतो कारण सासूबाई शेजारीच झोपायची। ती त्या दिवशी असंच बायकोशी मोबाईलवर चॅट करत होतो, तिचे नागडे फोटो मागत होतो। लय मागं लागलो तेव्हा तिने खुर्चीवर बसून केसाळपुच्चीचा बोट घालत असताना फोटो मला पाठवला। मी ते बघून गरम झालो। तिने मला माझ्या नुंडाचा फोटो मागितला। सासूबाई बाहेरच्या बेडरूममध्ये गेली होती नाईटी घालायला, तिला वेळ लागेल म्हणून मी चड्डी खाली करून तिला माझा बुल्ला दाखवत होतो आणि हलवत होतो। मी तेवढा मग्न झालो होतो की कळलंच नाही की सासूबाई समोर उभी आहे। ती जरा खोकली, मी तिला बघितलं आणि घाबरून चट्टी घातली। मी काहीच बोललो नाही आणि त्या साईडला तोंड करून पडलो। लाईट चालू होती, मी म्हटलं सासूशी हा विषय मिटवून घ्यावा, तिला माझ्याबद्दल काही वाटलं असेल, घाबरली असेल तर। म्हणून मी तिच्याकडे वळलो तर तिने माझ्या बायकोचा ब्लॅक ट्रान्सपरंट मॅक्सी घातली होती। तिची गोरी पाठ दिसत होती, बोचा पण दिसत होता। तिला जर कोणी ओळखणारा बघितला असेल तर माझी बायकोच समजून जाईल। अहो बाकीचे काय, मी स्वतः एडा झालो होतो। माझ्या बायकोचे लूज होते, सासूचे एकदम फिट होते। मी गांडीकडे बघत होतो, तिला राहवत नव्हतं। सासूचं तोंड त्या साईडला होतं, मी तिच्या जवळजवळ सरकलो आणि तिच्या गांडीला उल्ला लावला। सासू जरा दचकलीच पण तिने मागे काही बघितलं नाही। माझी हिंमत वाढली होती, मला वाटलं झोपली आहे म्हणून मी हात टाकून पुढे बॉल दाबायला लागलो। तिने आता माझ्याकडे तोंड केलं, मी तिला सॉरी सॉरी बोलायला लागलो। तिने मला थांबवलं आणि बोलली ठीक आहे, होतं असं, माणूसच आहात तुम्ही, मला काही वाईट वाटलं नाही। मग ती म्हणाली मला माहिती आहे 1-1.5 वर्ष झालं तुम्हाला जवायला नाही भेटलं, तुम्ही तडपणारच ना, मला विचारा
मला माहिती कसं काय होतं ते. मी तिचं बोलणं एक ऐकत होतो. इथं तर सासू बाई स्वतः लाईन देत होती. ती म्हणाली, मला माझ्या लेकीने इथे तुमच्यावर नजर ठेवायला पाठवलं होतं, तुम्ही दुसऱ्या बाईसोबत काय करू नये म्हणून. पण बघितलंय तुम्ही किती कंट्रोल केलं. अहो जवान सळसळ सळसळत रक्त तुमचं, या वयात नाही करणार तर कधी करणार. हे बघा, मी तुम्हाला बाहेर तोंड मारा असं म्हणू शकत नाही. मी मागचे 6 महिने बघते, तुम्ही एकदम पतिव्रता पत्नीव्रता नवरा आहात. आज भी थिएटरमध्ये ते बघून मी पण माझं भान हरपलं होतं. तुम्ही वाईट वाटून घेणार नसाल तर एक आयडिया आहे, सांगू का. मी आता सासूला चिटकलो होतो, माझं बोलणं तिच्या मांडीला लागत होता. ती माझ्याकडे साईडला खुशी वर झाली, बोलला पुच्चीवर घासू लागली, म्हणाली, हे बघा मी इथे असेपर्यंत जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही माझा वापर करू शकता. मला कळलं होतं सासूबाईला पण माझं हवंय. मी मुद्दामून परत विचारलं, मला काही समजलं नाही. सासूबाई माझा बोलला पकडला आणि म्हणाली, तुम्हाला जर माझ्या मज्जा येत असेल तर मी माझ्या लेकीचं कमी भरून काढू शकते, तर ती काढण्यास मी तयार आहे. तुम्ही मला जावा, मी तिचीच आहे, आई आहे. आणि अचानक बोलला सोडला आणि बोलली, जर तुम्हाला माझ्या काही इंटरेस्ट नसेल तर मग राहू द्या, तुम्ही बाहेर बघा तुमची सोय, मी नाही सांगणार तिला. आणि त्या साईडला झाल्या, तोंड करून झोपली. आता बुल्ला तर ताटला होता, ते पण सासूची गाण बघूनच. तिच्यात काही कमी नव्हती, उलट मलाच विश्वास बसत नव्हता. एवढी बारीक माल माझ्याकडे झवून घ्यायला मागतीये. मला बऱ्याचदा मनाचा तिला बघून विचार यायचा, हिची पोरगी एवढी कशी काय आहे, माल आहे तरी हिच्या जमिनात तरी कशी असेल, तुफान असेल. मी झटकन तिला खेचला आणि डायरेक्ट ओठावर ओठ ठेवून चोखू लागलो. सासू मला अंगावर घेत मिठीत घेऊ लागली. आम्ही 15-20 मिनिट थिएटरवाल्या झोपड्या जोडप्यासारखं एकमेकांची जीभ चटत होतो चोखत होतो. आम्ही जरा वेळ झालो श्वास घेऊ लागलो. तिला म्हटलं, सासूबाई तुम्ही अजून जवान आहात. अहो मी तुमच्या पोरीत एवढा जोश नाही तेवढा तुमच्यात आहे. ती म्हणाली, हेमा आजपासून तुमचीच आहे आणि तुम्ही माझे. उरलेली 1-1.5 वर्ष मला तुमचीच बायको म्हणून वागवा जगवा. मी कंटाळी या विधवापणाला. तुम्ही माझे पती व्हा, निदान माझी लेकी येईपर्यंत. मी तिची मॅक्सी वरून फाडली. तिला म्हटलं, हे मा आजपासून तू माझी बायको आहेस. तिचे बॉल तोंडात घेऊन चुकू लागलो. तिची चड्डी खेचून फाडली. 1-2 वर्षाची सगळी गर्मी आज तिच्यावर निघणार होती. मी पण नांगडा झालो. ती मला अंगावर जीप टाकली, नंतर खाली आली. हलके हलके केस होते, मस्त पुच्चीला पण आलेले होते. बोटांनी खेळलो आणि जीप लावून चाटू लागलो. ती नुसती येड्यासारखी गांड उचलून उचलून पुच्ची तोंडात देत होती. मी गुडघ्यावर उभा झालो, पुच्चीवर फटका मारला आणि बोललो, चल हेमा बुल्ला घे माझा तोंडात, नवऱ्याला खुश करास, आपली सुहागरात आहे, दाखव मला तुझी सेवा. ती उठली, ती उलटी झोपून बुल्ल्याच्या खाली गोठ्याला तोंडात घेऊन चोखू लागली. मग बुल्ला तोंडात घेतला. मी तिच्यावर बसलो होतो, हागायला बसतात तसं. मी वरून बुल्ला तोंडात आतपर्यंत घातला होता. ती खोकत होती पण बस नको नको म्हणत होती तरी पण ती घेत होती. आणि तिच्या लेकीला बुल्ला तोंडात घ्यायला लागला तर नुसती नाटकं. मी तिला बोललो, जरा लेकीला शिकवा ना असं चोखायला. ती बोलली, मी आहे ना आता, मी चोखेन ना दररोज तुमचा. तिच्या गांडीत खाली उशाट लावल्या आणि पायांच्या मध्ये जाऊन बुल्ला टाकला, हळूहळू आत घातला. एवढे वर्ष केलं नव्हतं, तिला त्रास होत होता. मग तेल ओतलं आणि परत सुरू केलं. आता स्मूथ जात होतं. तिचा गळा दाबला होता, श्वास घेऊ देत नव्हतो तिला आणि कसा कसा जवत होतं. सासू पण मजे घेत होती. मी हात सोडला तर हात पकडून गळ्यावर न्यायचे, दाबायला लावायची, माझ्या गांडीवर फटके मारायची. आ करा ना करा, तसंच करा, उफ आई ग करा ना, अजून जोरात कचा कचा करा. तिच्या पुच्चीत पाणी गळालं.
रात्रभर तिने झोपू दिलं नाही मला, नुसती बुल्ला चोकून चोकून टाईट करायची. 5 शॉट टाकून घेतले होते. सकाळी 7 ला शेवटचा शॉट टाकला आणि दोघं झोपायला लागलो. मग काय, 1.5 वर्ष तिला बायकोपेक्षा जास्त जीव लावला. कसा कसा झवलो तिला घराच्या बाल्कनीत बाहेर. असंच रस्त्याच्या कडेला गाडीमध्ये एका पिकनिकला गेलो होतो, तिकडे टेंटमध्ये झवलो. आता माझी बायको परत आलती, तिने ती मला इग्नोर करायला लागली. मी आलो की उठून दुसरीकडे बसणार. एकदा तिला पकडायला घरात नाईटीमधून पुच्ची आणि बॉल धरले होते कचकन. ती बोलायला लागली, सोडा जावाय बापू लेख बघेल तर अनर्थ होईल. मी तिला म्हटलं, मी तुम्हाला कुठे पकडलंय सासूबाई? मी माझ्या दुसऱ्या बायकोला हे मला चोळतोय. ती बाहेर हॉटेलवर तिला बोलवलं होतं. ती सगळं विसरली आहे का? आता येत नाही, तिथं तिला सगळं मिळेल. मी तिला धमकी दिली, जर तुम्हाला भेटली नाहीच तर तुझ्या पोरीला सोडून देईल. त्या दिवशी तिला कसा कसा 2-3 शॉट टाकले. घरीच जाऊ देत नव्हतो, मी पण जात नव्हतो. बायको दोघांना फोन करत होती. मग तेव्हा कुठे ती ऐकली. आता तिला जावायचा मूड झाला की तिला हॉटेलवर बोलवतो आणि आम्ही दोघं दिवसभर कसा कसा झवतो. बायकोला शक आलाय, आईचं काहीतरी चालू आहे पण माझ्यासोबत आहे हे माहीत नाही. माझ्या बायकोने मला नजर ठेवायला सांगितले, तिला काय माहीत काय चालू आहे. तर मित्रांनो, कशी वाटली ही स्टोरी नक्की कळवा आणि हो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.